खरं म्हणजे हे सरकार आल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की प्रोजेक्ट्सला आपण खूप मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. अटल सेतूचं काम आपण पूर्ण केलं, कोस्टल रोडचं काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालं आहे, उरलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. हे सगळं होत असताना पुन्हा काही नरेटिव्ह देखील तयार केले जातात. एक दिवस बातमी आली अटल सेतूला भेगा, अटल सेतूला भेगा. त्या अटल सेतूला कुठेही भेगा नव्हत्या. अप्रोच रोड जो असतो त्या अप्रोच रोडची एक साईड ती थोडी आत घुसली होती. आणि हे अनेक वेळा होतं, ज्यावेळेस आपण एम्बँकमेंट करून रोड तयार करतो त्यावेळी त्याच्या साईड्स या पहिल्या पावसात कधी कधी कमी अधिक होतात. अर्थात त्याही व्हायला नको, पण अटल सेतूला कुठे भेग नाही, खड्डा नाही, काही नाही. त्याचे फोटो देखील मी आणलेले आहेत, ते देखील मी आपल्याला सगळे दाखवू शकतो. या अटल सेतूमुळे मुंबई आणि नवीन मुंबई जोडलं गेलं, मुंबई आणि रायगड जोडलं गेलं. आपली नेक्स्ट ग्रोथ जी आहे ही आता त्या भागामध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन हे त्या भागामध्ये होणार आहे. आणि दुसरीकडे आपल्याला कल्पना आहे की जो आपला कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोड बांद्रे वर्सोवाचं काम चाललंय. वर्सोवापासून मड याचं टेंडर आता अवॉर्ड स्टेजला आहे आणि मडपासनं पलीकडे उत्तन आणि उत्तनपासनं विरार याचाही आराखडा आपण तयार केलाय. मी ज्यावेळी जापानला गेलो होतो त्यावेळी जापानच्या जायकाने त्याच्याकरता तत्वत फंड देण्याची मान्यता दिलेली आहे. त्याची प्रोसेस जवळजवळ 30,000 कोटी रुपये त्याला लागणार आहेत. जसं आपल्याला ट्रान्स हार्बर लिंकला म्हणजे अटल सेतूला जायकाच्या जापाननी पैसे दिले, तसेच त्याला देखील ते द्यायला तयार आहेत. त्यामुळे एक ईस्टर्न साईडची कनेक्टिव्हिटी नरिमन पॉईंटपासून विरारपर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि आपल्याला कल्पना आहे केंद्र सरकारने वाढवण बंदराला देखील मान्यता दिली आहे. 76,000 कोटी रुपयाचं बंदर आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेले 30-40 वर्ष मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला JNPT पोर्टने सपोर्ट केला. कारण देशाच्या कंटेनर ट्रॅफिकच्या 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं JNPT पोर्ट सांभाळते. आता जे वाढवण बंदर आहे हे JNPT पेक्षा 3 पट मोठं बंदर आहे आणि देशातल्या कुठल्याही बंदरापेक्षा जास्त डीप ड्राफ्ट हा नॅचरल डीप ड्राफ्ट हा वाढवण बंदराला आहे. त्याच्यामुळे जगातलं मोठ्यातलं मोठं जहाज देखील त्या बंदरावर येऊ शकतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे. आणि हे करत असताना संकल्पना तर 25-30 वर्षाची होती, थांबली का होती? कारण डहाणू नॅचरल एरियातनं राईट ऑफ वे होता आणि डहाणू ऑथॉरिटीने त्याला स्थगिती दिली होती. मी मुख्यमंत्री असताना आम्ही हा निर्णय केला की आपल्याला याला नवीन राईट ऑफ वे शोधता येतो का. आणि मग आम्ही एक नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो थेट समुद्रातनं आम्ही शोधून काढला. आणि त्यामुळे डहाणू नॅचरल एरियातनं जो राईट ऑफ वे होता त्याची आवश्यकताच भासली नाही आणि म्हणून याला सुप्रीम कोर्ट अपॉइंटेड कमिटीने मान्यता दिली पर्यावरणाची आणि केंद्रीय पर्यावरण विभागाने देखील मान्यता दिली आणि आता हा पोर्ट आपण त्या ठिकाणी करतो आहोत. माझा विश्वास आहे पुढच्या 30 वर्षाची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ही एकदा हा पोर्ट झाला की हा पोर्टच संचालित करेल. आणि आपल्याला कल्पना आहे जगामध्ये आर्थिक महासत्ता त्याच आहेत की ज्यांच्याकडे पोर्ट लेट डेव्हलपमेंट आहे, ज्यांच्याकडे मोठे पोर्ट आहे, त्या मोठ्या पोर्टची कमतरता देशामध्ये होती. आपण सप्लाय चेनचा भाग बनू पाहतो आहोत पण आपल्या JNPT पोर्टवरही टर्न अराउंड टाइम फार मोठा आहे कारण पोर्ट कमी पडतं, पोर्ट कॅपॅसिटी कमी पडते. आज वाढवण बंदर ती कॅपॅसिटी तयार करणार आहे. त्यामुळे जसं मुंद्रा पोर्टने गुजरातला फायदा दिला, आपल्या JNPT ने महाराष्ट्राला फायदा दिला, असं महाराष्ट्राला आता सर्वाधिक फायदा या वाढवण बंदरामुळे होणार आहे. आणि हे सगळं करत असताना निश्चित तिथल्या नागरिकांच्या मासेमारी करणाऱ्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा सातत्याने करतो. त्यांच्यातल्याही काही लोकांना आम्ही हे पटवून दिलं की त्यांचं नुकसान न करता हे सगळं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताकरता एक अत्यंत मोठा निर्णय हा वाढवण बंदराच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.